जय महाराष्ट्र मित्रांनो, ट्रेन लवर्स IM यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर 1149 अहमदाबाद छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे, ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा. तुमच्या लाईक करण्याने, तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते. मित्रांनो, गाडी नंबर 1149 ही अहमदाबाद ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी एक सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. ही गाडी अहमदाबाद जंक्शनवरून प्रत्येक रविवारी रात्री 8:15 सोडते, तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला ही गाडी सोमवारी दुपारी 2:40 पोहोचते. अहमदाबाद जंक्शन ते कोल्हापूर हे 952 किलोमीटरच्या अंतर ही गाडी 18:25 16 हॉल्ट घेत पूर्ण करते. ह्या गाडीची ॲव्हरेज स्पीड 52 किलोमीटर आहे, तर मॅक्सिमम परमिसिबल स्पीड 110 किलोमीटर आहे. मित्रांनो, सर्वप्रथम ही गाडी 8 जुलै 2007 सुरू करण्यात आली. मित्रांनो, आता या गाडीच्या कोचबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला ICF टाईप ब्रेक जोडण्यात येतात. 22 कोचची ही गाडी आहे. मित्रांनो, या गाडीला 2 SLR कोचेस, 4 जनरल कोचेस, 11 स्लीपर कोचेस तर 5 AC कोचेस जोडण्यात येतात. या गाडीला पॅन्ट्री कार अवेलेबल नाही, पण ऑनबोर्ड केटरिंग, ए केटरिंग अशी सुविधा आपल्याला उपलब्ध आहे. आता या गाडीच्या लोकोमोटिवबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला अहमदाबाद ते कोल्हापूर दरम्यान वडोदरा लोकोशेडचा WAP-7 हा लोकोमोटिव जोडण्यात येतो. मित्रांनो, आता आपण अहमदाबाद जंक्शन ते कोल्हापूर दरम्यान या गाडीचे रेल्वे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, अहमदाबाद जंक्शनवरून ही गाडी प्रत्येक रविवारी रात्री 8:15 सोडते. नाणेज जंक्शनला ही गाडी रात्री 8:56 पोहोचते. नाणेज जंक्शनवरती या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 8:58 ही गाडी नाणेज जंक्शनवरून पुढे आनंद जंक्शनसाठी रवाना होते. रात्री 9:13 ही गाडी आनंद जंक्शनला पोहोचते. या जंक्शनवरती या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 9:15 ही गाडी आनंद जंक्शनवरून पुढे वडोदरासाठी रवाना होते. रात्री 9:57 ही गाडी वडोदरा जंक्शनला पोहोचते. वडोदरा जंक्शनवरती या गाडीला 5 मिनिटांचा हॉल्ट आहे. 5 मिनिटांचा हॉल्ट घेऊन रात्री 10:02 गाडी वडोदरा जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते. पुढे 10:53 गाडी भरूच जंक्शनला पोहोचते. भरूच जंक्शनवरती सुद्धा या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन रात्री 10:55 गाडी भरूच जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते. पुढे रात्री 11:51 गाडी सुरतला पोहोचते. सुरतवरती या गाडीला 5 मिनिटांचा हॉल्ट आहे. 5 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 11:56 गाडी सुरतवरून पुढे नवसारीसाठी निघते. रात्री 12:21 गाडी नवसारीला पोहोचते. नवसारीवरती या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 12:23 गाडी नवसारीवरून पुढे वापीसाठी रवाना होते. मध्यरात्री 1:28 ही गाडी वापीला पोहोचते. वापीवरती सुद्धा या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 1:30 गाडी वापी रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते. पुढे मध्यरात्री 3:20 गाडी वसई रोडला पोहोचते. वसई रोडवरती या गाडीला 5 मिनिटांचा हॉल्ट आहे. 5 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 3:25 गाडी वसई रोडवरून पुढे भिवंडी रोडसाठी रवाना होते. मध्यरात्री 3:58 गाडी भिवंडी रोडला पोहोचते. भिवंडी रोडवरती सुद्धा या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 4:00 ही गाडी भिवंडी रोडवरून पुढे कल्याण जंक्शनसाठी निघते. 4:42 ही गाडी कल्याण जंक्शनला पोहोचते. कल्याण जंक्शनवरती या गाडीला 3 मिनिटांचा हॉल्ट आहे. 3 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 4:45 गाडी कल्याण जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते. पुढे सकाळी 6:18 गाडी लोणावळ्याला पोहोचते. लोणावळा रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 6:20 गाडी लोणावळ्यावरून पुढे पुणे जंक्शनसाठी रवाना होते. सकाळी 7:40 गाडी पुणे जंक्शनला पोहोचते. पुणे जंक्शनवरती या गाडीला 10 मिनिटांचा हॉल्ट आहे. 10 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 7:50 गाडी पुणे जंक्शनवरून पुढे साताऱ्यासाठी रवाना होते. सकाळी 10:32 गाडी साताऱ्याला पोहोचते. सातारा रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 3 मिनिटांचा हॉल्ट आहे. 3 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 10:35 गाडी सातारा रेल्वे स्टेशनवरून पुढे सांगलीसाठी रवाना होते. दुपारी 12:27 गाडी सांगलीला पोहोचते.
सांगली रेल्वे स्टेशनवरती सुद्धा या गाडीला 3 मिनिटांचा हॉल्ट आहे. 3 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 12:30 ही गाडी सांगलीवरून पुढे मिरज जंक्शनसाठी रवाना होते. 1:05 ही गाडी मिरज जंक्शनला पोहोचते. मिरज जंक्शनवरती या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 1:10 ही गाडी मिरज जंक्शनवरून पुढे हातकडंगलेसाठी निघते. 1:44 ही गाडी हातकडंगले रेल्वे स्टेशनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 1 मिनिटाचा हॉल्ट आहे. 1 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 1:45 ही गाडी हातकडंगले रेल्वे स्टेशनवरून पुढे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरसाठी रवाना होते. शेवटी 951 किलोमीटरचा प्रवास करत 2:40 गाडी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला पोहोचते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर 1149 अहमदाबाद छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.